नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज आपण करणार आहोत अगदी सगळ्यांच्या आवडीची डिश ती म्हणजे मसाला डोसा आणि चटणी अगदी कुरकुरीत पातळ असा डोसा आपण बनवणार आहोत आणि डोशाच्या पिठाचं हे जे प्रमाण आहे तेही थोडं वेगळं आहे त्याचप्रमाणे याच्यासोबत जो मसाला म्हणजे बटाट्याची भाजी आपण करणार आहोत तीही थोडी वेगळी आणि खास आहे तर कुरकुरीत डोसा बटाट्याचा मसाला आणि चटणी असा पूर्ण बेत आहे चला तर मग लगेच बनवायला घेऊयात तर पहिल्यांदा डोशाच्या पिठासाठी काय प्रमाण घेतलं आहे ते पाहू या ठिकाणी तीन कप तांदूळ घेतला आहे मी सोनामसुरी तांदूळ घेतला आहे पण कोलम जरी वापरलात तरी चालेल तीन कप तांदळासाठी एक कप उडीद डाळ घेतली आहे त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तुरीची डाळ याच्यामध्ये घातली तसेच दोन टेबलस्पून हरभरा डाळसुद्धा घातली आहे अर्धा स्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा मेथी सुद्धा घातली आहे डाळ तांदूळ सगळं एकत्रच भिजवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलं चांगलं चोळून धुवून घ्या आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालून कमीत कमी सहा तास हे भिजू द्यायचं आहे भिजल्यावर असं थोडं थोडं करून डाळ तांदूळ वाटायला मिक्सरच्या भांड्यात काढले थोडंसं निथळूनच घ्या म्हणजे पाणी जास्त होणार नाही नंतर गरज वाटली तर थोडंसं पाणी वाढवू शकता पण सुरुवातीलाच एकदम पाणी नका घालू डोशाचं पीठ खूप पातळही झालं नाही पाहिजे नाहीतर मग ते व्यवस्थित आंबलं जात नाही हे असं याप्रमाणे सगळं पीठ वाटून घेतलं डोशासाठी जेव्हा पीठ वाटून घेतो तेव्हा ते अगदी बारीक असं वाटलं गेलं पाहिजे सगळं पीठ वाटून झालं की मग हातानं याला असं चांगलं पाच मिनिटं मिक्स करून घ्या म्हणजे मग डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित मिक्स होतं दहा ते बारा तास हे पीठ आंबवून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये कमी वेळेत आठ ते नऊ तासात ही आता याच्यावर झाकण ठेवलंय झाकणसारखं घट्ट नसेल तर वर एखादी जड वस्तू ठेवू शकता म्हणजे मग हवा जाणार नाही रात्रभर ठेवल्यावर सकाळी हे पीठ असं छान फुगून आलंय हे बघा व्यवस्थित आंबलं गेलं आहे डोसे करण्याआधी याच्यासाठीचा सा मसाला आणि चटणी तयार करून घेऊ तर या ठिकाणी तीन बटाटे घेतली आहेत व्यवस्थित उकडले जावेत म्हणून मधून एक काप देऊन दोन भाग करून घेतले बटाटे उकडून घेताना कुकरच्या भांड्यामध्ये बटाट्यांसोबत थोडंसं पाणी घालून मग उकडून घेणार आहे म्हणजे बटाटे जे आहेत ते थोडेसे ओलसर होतात आणि भाजी खूप कोरडी होत नाही बटाट्याच्या भाजीसाठी दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे फोडणीसाठी सुकी लाल मिरची कढीपत्ता एक चमचा सांबर मसाला घेतला आहे आणि एक टी स्पून किसलेलं आलं आहे तसेच हिंग आणि हळद घेतली आहे बटाट्याची साल काढून हातानं असा कुस्करून घ्यायचा आहे याचा खूप लगदा देखील करायचा नाही आहे फक्त असा हातानं दाबून बटाटा कुस्करून घ्या आता कढीमध्ये भाजीसाठी दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे फोडणीला फक्त मोहरी घातली कडीपत्ता घालायचा आहे सुकी लाल मिरची आणि हिंग घातलं आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले चिरलेला कांदा घातला आहे कांदा थोडासा परतला की मग याच्यामध्ये किसलेलं आलं घातलं कांदा खूप जास्त परतायचं नाही आहे हलका गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्या लालसर होऊ द्यायचं नाही आहे आता याच्यामध्ये हळद घातली थोडंसं कांद्यापुरतं मीठ घातलं आहे आता कुस्करलेला बटाटा याच्यामध्ये घातला बटाटा कांद्यासोबत परतून घेतला बटाट्यासाठी मीठ भाजीमध्ये वाढवलं आहे हलकीशी साखर घातली हवं तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता बटाटा कांद्यासोबत एकदा परतून घेतला की लगेच भाजीचा गॅस बंद करायचा आहे बटाटा जर का कढईमध्ये जास्त वेळ परतला गेलात तर भाजी कोरडी होऊ शकते आता याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून सांबर मसाला घातला आहे सांबर मसाल्यामुळं या बटाट्याच्या भाजीला खूप छान आणि वेगळी चव येते डोशासोबत खाण्यासाठी ही भाजी, भाजी अगदी मस्त लागते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली खोवलेला ओला नारळ घातला आहे जर का ही भाजी खूप ड्राय वाटली घट्ट वाटली तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता तर अशा प्रकारे डोशासोबत खाण्यासाठी ही बटाट्याची भाजी तयार झाली तर आता चटणी करण्यासाठी या ठिकाणी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतली आहेत एक छोटी वाटी डाळी घेतली आहेत आवडीनुसार हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे आहेत हवी असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातली सगळं एकदा फिरवून घेतलं आणि मग लागेल तसं पाणी घालून याची बारीक अशी चटणी वाटून घेतली या चटणीला मोहरी जिरे हिंग कढीपत्ता सुकी लाल मिरची यांची खमंग अशी फोडणी घातली आहे आता सगळ्यात शेवटी आपण डोसा करायला घेऊ हो। डोशाच्या पिठात चवीनुसार मीठ घातलं आहे चांगलं असं फेटून घेतलं डोसा करताना तवा जर का खूप जास्त गरम केला अगदी धूर येईपर्यंत तापवला की मग डोसा व्यवस्थित पसरता येत नाही तो तव्यापासून सुटतो त्यासाठी तवा खूप जास्त गरम नको टिश्यू पेपरनं तव्याला तेल पुसून घेतलं पहिला जो डोसा आहे तो थोडासा जाड करायचा आहे पहिला डोसा थोडासा जाड ठेवला की मग तो तव्यापासून व्यवस्थित निघतो एकदा पहिले दोन तीन डोसे झाले की मग तवा व्यवस्थित सेट होतो थो। कडेनं थोडंसं तेल तूप सोडलं हे बघा थोडासा जाड ठेवल्यामुळं मग तो तव्यापासून व्यवस्थित सुटतो हो। आता जस तव्यावर एक ते दोन डोसे होतील तसा ता हा तवा सेट होतो आणि मग पुढचे डोसे आपण पातळ करू शकतो आता हा जो पहिला डोसा आहे तो मी आहे त्याच पिठाचा केला होता पीठ घट्ट झालं आहे का तेही कळतं हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता पण आता सगळ्या पिठात एकदम पाणी न घालता लागेल तसं थोडं पीठ बाऊलमध्ये काढून घेतलं आणि मग या पिठामध्ये अंदाजे एखाद पळी पाणी मी ॲड केलं आहे आता या सैलसर केलेल्या पिठाचे डोसे करून बघू डोशाचा तवा कोणताही असो नॉनस्टिकचा असला तरी त्याला तेल लावणं गरजेचं आहे फक्त तेल खूप जास्तही नको तेल जर का जास्त झालं तर डोसा उचलला जातो टिश्यू पेपरनं असं पुसलं की तेलाचं हलकं कोटिंग येतं तव्याचं तापमान अर्थातच कमी हवं आता पळीनं पीठ सोडलं पळीनं डोसा पसरताना पळी एकाच दिशेनं फिरवायची आहे एकाच दिशेनं गोल फिरून हा असा डोसा करून घेतला एकदा का डोसा पसरला की मग गॅस वाढवू शकता मध्यभागी भरपूर तूप किंवा तेल सोडलं की मग डोसे छान कुरकुरीत भाजले जातात असा सोनेरी रंगाचं होईपर्यंत डोसा भाजून घेतला डोसा पातळ असल्यामुळं याला दुसऱ्या बाजूने भाजायची गरज नाही हा असा आपला पातळ कुरकुरीत डोसा तयार झाला हे बघा दुसराही डोसा मी करून घेतला आता जी तयार केलेली बटाट्याची भाजी आहे ती याच्यावर घालू शकता किंवा ही भाजी अशी थोडीशी पसरूनही लावता येईल किंवा भाजी सेपरेट डिशमध्ये दे दिली तरी चालेल तर अशा प्रकारे आपला कुरकुरीत मसाला डोसा आणि त्याच्यासोबत छानशी अशी चटणी तयार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मसाला डोसा कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद